गणेशोत्सव संपल्यानंतर आता जागा वाटपाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे विसर्जनानंतर लगेचच महाविकास आघाडीची सलग तीन दिवसांची मॅरेथॉन बैठक अठरा सप्टेंबर पासून चालू झालीय या बैठकीमध्ये जागा वाटप फायनल तोडगा त्यावरती काढला जाईल आणि पितृपक्षाच्या आधी जागावाटप पूर्ण करून उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश मवियाकडनं दिले जातील असं म्हटलं जात आता या बैठकीबद्दल जी काही माहिती समोर येते त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं कमी जागा घेण्याच्या बदल्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा सूर आळवलाय अशी माहिती मिळतीय बरं इतकंच नाही तर काँग्रेसच्या काही नेत्यांनी यावरनं अगदी ठाकरे गटाशी युती तोडण्याची भाषा केली आहे असं सुद्धा कळतय काँग्रेसचे नेते तर या बैठकीत जागा वाटपाची चर्चाच झाली नाही असं म्हणत आहे त्यामुळे महाविकास आघाडीतला संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय पण मवियाच्या बैठकीत नेमकं काय घडलं का जागा वाटप आणि मुख्यमंत्री पद यावरती एकमत नाही झालं तर त्याचा काय परिणाम होण्याची शक्यता आहे आणि उद्धव ठाकरे आजही मुख्यमंत्री पदाचा हट्ट का सोडत नाहीयेत पाहुयात महाविकास आघाडीच्या बैठकीची इनसाइड स्टोरी नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू गेल्या काही दिवसांपासूनच महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय काँग्रेस हा मोठा भाऊ ठरणार आहे किंवा मुंबईतल्या जागांवरनं काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये मतभेद आहेत अशा बातम्या येत होत्या पण सध्या या सगळ्यांवरती तोडगा काढण्यासाठी बैठकांचं सत्र चालू आहे काँग्रेसचे नेते त्यासाठी विलंब करतात अशी टीका सुद्धा संजय राऊत करतात दोन हजार एकोणीसला तिन्ही पक्षांचे जितके आमदार निवडून आले होते त्यानुसार जवळपास एकशे साठ जागांचं जागा वाटप हे निवडून आलेल्या जागांच्या आधारे फिक्स झाल्याचं सांगितलं जात आहे पण जसा महायुतीत उरलेल्या शंभर जागांचा प्रश्न आहे तसाच महाविकास आघाडीत उरलेल्या जवळपास एकशे तीस जागांच्या वाटपावरनं खडाजंगी होण्याची शक्यता आहे या सगळ्यातच बैठकीच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा मुद्दा ठाकरे गटाकडनं पुढे करण्यात आल्यानं काँग्रेसच्या गोटात सुद्धा हालचालींना वेग आल्याची माहितीये उद्धव ठाकरे सभांमध्ये किंवा जाहीर भाषणात पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलाय असं सांगत असले तरी महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकीमध्ये ठाकरे गटानं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी गळ घातल्याची माहिती समोर येते महाविकास आघाडीच्या बैठकीच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटानं जागा वाटपात एक प्रस्ताव महाविकास आघाडी समोर ठेवल्याची माहिती आहे ज्यामध्ये ठाकरे गट पंच्याण्णव काँग्रेस एकशे पाच आणि शरद पवारांनी अठ्ठ्याऐंशी जागा निवडणुकीसाठी घ्याव्यात असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे काँग्रेसपेक्षा दहा जागा आम्ही कमी घेतो पण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषितच करा अशी मागणी ठाकरे गटानं पुन्हा केली आहे तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये शिवसेनेनं एकशे चोवीस जागा लढवल्या होत्या आता महाविकास आघाडीत मात्र उद्धव ठाकरे चोवीस जागा कमी लढण्यासाठी तयार आहेत असं सांगितलं जात आहे पण शिवसेनेचा हाच प्रस्ताव काँग्रेसने मात्र धुडकावलेला असून काँग्रेस एकशे वीस ते एकशे पंचवीस जागांवर लढण्यासाठी आग्रही आहे आणि महत्वाचं म्हणजे निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोणालाच घोषित केलं जाणार नाही असा ठाम निर्धार महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय आणि तसं राहुल गांधींना सुद्धा कळवलंय अगदी जर मुख्यमंत्री पदावरनं उद्धव ठाकरे मागे हटले नाहीत तर आघाडी तोडण्याची तयारी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली असून फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणुका लढवेल अशी माहिती काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं बोलविडूशी बोलताना दिली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना कमी जागांसोबतच मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडून द्यावा लागेल तेव्हाच महाविकास आघाडीची जागा वाटपाची गाडी पुढे सरकेल अशी परिस्थिती आहे पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा हट्ट का सोडत नाहीयेत ते इतके आग्रही काय तर यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे उद्धव ठाकरेंना वाटणारी इन्सिक्युरिटी दोन हजार एकोणीसला ज्या मुख्यमंत्री पदावरनं युती तुटली त्याच मुख्यमंत्री पदावरनं आज महाविकास आघाडी तुटेपर्यंत ताणलं जात आहे यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये बदललेली राजकीय समीकरणं आणि शिवसेनेत झालेलं बंड बंडानंतर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करत आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री केलाय हे भाजपने ठासून सांगितलेलं शिंदेंनी सुद्धा हिंदुत्वाचा नारा देत लोकसभेला शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढाईत तेरापैकी सात जागा जिंकत ठाकरेंच्या विरोधात स्ट्राईक रेटच्या जोरावर बाजी मारली पण आता विधानसभेला उद्धव ठाकरेंना मूळ शिवसैनिकांना आपल्या बाजूने करायचं असेल किंवा आपलं महाविकास आघाडीतलं स्थान मजबूत करायचं असेल तर मुख्यमंत्री पद हे त्यांच्यासाठी हुकमाचा एक्का ठरणार आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असतील तर शिंदेकडे जाणारे शिवसैनिक सुद्धा ठाकरेंच्या मागे उभे राहू शकतात दुसरीकडं गमावलेली मतं पुन्हा मिळवण्यात ठाकरेंना यश मिळू शकतं पण हेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसतील तशा आशाही दिसत नसतील आणि जागा वाटपात काँग्रेस सगळ्यात जास्त जागा लढवत असेल तर काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही ठाकरेंच्या मागे का उभे राहू असा सूर शिवसैनिकांकडून येऊ शकतो त्यामुळेच उद्धव ठाकरेंना आधीच कमी जागा आणि त्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देखील ठाकरे नसतील तर शिवसैनिकांना थांबून ठेवणं जोडून ठेवणं उद्धव ठाकरेंना कठीण जाऊ शकतं दोन हजार एकोणीसला ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरच शिवसेनेचाच मुख्यमंत्री असावा यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत त्यामुळे ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणं हे महत्वाचं वाटतंय आता याचं दुसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे एकनाथ शिंदेंचं वाढलेलं महत्व एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे हा वाद विकोपाला गेलेला पाहायला मिळाला ठाकरेंना लोकसभेला सहानुभूती मिळेल असं दिसत होतं पण प्रत्यक्ष ग्राउंड वरती ती तितक्या प्रमाणात दिसली नाही तेच पुन्हा विधानसभेत सुद्धा रिपीट होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरेंकडे सध्या केवळ पंधरा आमदार आहेत हे शरद पवारांकडे केवळ बारा आमदार आहेत पण शरद पवार सोडून गेलेल्या चाळीस आमदारांच्या जागांवर गड्याला गडी लावायला त्यांनी लोकसभेपासूनच सुरुवात केलीये तिथं उद्धव ठाकरे मात्र कमी पडताना दिसतात गद्दार म्हणून गेलेल्या आमदारांवरती ठाकरे अगदी जहरी टीका करताना दिसतात पण हेच ग्राउंड वरती त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार शोधण्यामध्ये उद्धव ठाकरे मागे पडले दुसरीकडे एकनाथ शिंदेनी मात्र आपल्याकडचा एकही आमदार एकही नेता फुटणार नाही लोकसभेला ज्यांना डावललं गेलं त्यांना कुठे ना कुठे प्लेस केलं जाईल याची पूर्ती काळजी घेताना दिसतात त्यातच एकही आमदार ठाकरेंकडे परत जाणार नाही याची सोय सुद्धा शिंदेंनी करून ठेवली आहे हेच अजित पवारांकडचे अनेक आमदार हे शरद पवारांकडे परत जाताना दिसतात दुसरीकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वात विधानसभा होतील असं म्हणत अमित शहा आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी विधानसभेनंतर सत्ता आली तर शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा पहिला क्लेम दिला जाईल हे मान्य केलेलं दिसतं त्यामुळं एकीकडे एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे क्रमांक एक चे दावेदार आहेत है हे स्पष्ट करण्यात आले म्हणूनच ठाकरेंना जर वन टू वन लढाई करायची असेल तर महाविकास आघाडीकडनं मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून समोर जाणं गरजेचं आहे नाहीतर त्यांच्या सोबत असलेल्या शिवसैनिकांमध्ये ठाकरेंची प्रतिमा ढासू शकते त्यामुळे उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाचा हट्ट हा आजही कायम आहे पण या सगळ्यात मुख्यमंत्री पद हेच ठाकरेंचं अंतिम ध्येय असल्याचा मेसेज महाविकास आघाडीत आणि मतदारांमध्ये सुद्धा जाऊ शकतो जागा वाटपात कमीपणा घेणं सोबत थांबलेल्या लोकांना उमेदवारी मिळाली नाही जागा वाटायला आली नाही तर त्याचा रोष उद्धव ठाकरेंना सहन करावा लागू शकतो थोडक्यात सध्या उद्धव ठाकरेंची अवस्था ही इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झालेली दिसते आधीच लोकसभेला मुस्लिम मतदारांचं मतदान झाल्यामुळं ठाकरेंची नौका पार झाली ती मुस्लिम मतदारांमुळे असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेकडनं आणि भाजपकडनं केला जातोय दुसरीकडं जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा चर्चेत ठाकरे अडकल्याने त्यांची कोंडी झालीये अशी टीका होताना दिसतीये तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडतील का आणि जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसतील तर त्यांना विधानसभेला तोटा होईल का नेमकी राजकीय समीकरण काय राहतील याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा